नमस्कार। आज कार्तिक शुक्ल द्वादशी शके 1935 तुलसी विवाहारंभ सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी, राज्यातील वीज दरवाढीच्या विरोधात ऊर्जामंत्री अजित पवार हटावचा उद्योजकांचा नारा। पंडित जवाहरलाल नेहरू यांना आदरांजली वाहण्यास काँग्रेस जनांची अनुपस्थिती आणि ठाणे महापालिका देणार आता शवविच्छेदनासाठी प्रोत्साहनपर भत्ता। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। आज सर्वत्र बालदिन साजरा होतोय। भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची आज जयंती। ठाणे महापालिकेतर्फे नेहरू जयंती साजरी करण्यात आली। या निमित्ताने आंबे घोसाळे तलावासमोरील पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्यास महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण केली। विशेष म्हणजे जी काँग्रेस नेहरूंचा वारसा सतत सांगते त्या काँग्रेसचा एकही नगरसेवक अथवा पदाधिकारी यावेळी उपस्थित नव्हता। विरोधी पक्षनेते आणि पालिकेचे जनसंपर्क अधिकारी तसंच मुख्य सुरक्षा अधिकारी यावेळी उपस्थित होते। काँग्रेसचे पदाधिकारी, नगरसेवक अथवा कार्यकर्ते यापैकी कोणालाच यावेळी उपस्थित राहायची आठवण राहिली नाही असं दिसतंय। राज्यातील वीज दरवाढीच्या विरोधात उद्योजक, यंत्रमागधारक आणि शेतकरी सातत्यानं आंदोलन करत असतानाही वीज ग्राहकांच्या आणि राज्याच्या हिताची कोणतीही भूमिका न घेणाऱ्या ऊर्जामंत्री अजित पवार हटावचा नारा उद्योजकांनी दिलाय। 10 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता राज्यातील उद्योजक आपल्या कामगारांसह राज्यात सर्वत्र चक्काजाम आंदोलन करतील। आजपासूनच ऊर्जामंत्री जिथे जातील तिथे काळ्या फिती लावून निदर्शनं करण्याचा निर्णय वीज ग्राहक आणि औद्योगिक संघटना राज्यस्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत घेण्यात आलाय। राज्याचे ऊर्जामंत्री राज्यातील वीज दर अन्य राज्यांच्या वीज दरापेक्षा 1.5 पट अधिक का याबाबत काहीच बोलत नाहीत। महानिर्मिती कंपनीची अकार्यक्षम क्षमता, भ्रष्टाचार आणि शेतकऱ्यांच्या नावाखाली लपवलेली वितरण गळती यामुळेच राज्यातील दर 1.5 पट झाल्याचा आरोप समितीनं केलाय। त्यामुळे दमनशाही करणारे ऊर्जामंत्री अजित पवार आणि ऊर्जा सचिव अजय मेहता यांची त्वरित हकालपट्टी करण्याची मागणी समन्वय समितीनं केली आहे। घरगुती, व्यापारी आणि उद्योजक अशा सर्व प्रकारच्या वीज ग्राहकांच्या बिलात 1.25 पट वाढ झाली आहे। दुसरीकडे विजेच्या मागणीत कोणतीच वाढ झालेली नाही, उलट राज्यातील वीज वापर कमी होऊ लागलाय। टेल्कोनं आपलं 70% उत्पादन राज्याबाहेर नेलंय। स्टील रोलिंग मिल्स फक्त रात्री सुरू आहेत। अनेक उद्योग राज्याबाहेर जाऊ लागले आहेत। ही सर्व उद्योगांच्या ऱ्हासाची लक्षणं असून राज्य शासनानं प्रथम दरवाढीस स्थगिती द्यावी आणि मंत्री समितीनं सर्व बाबींची तपासणी करावी अशी मागणी वीज ग्राहक आणि औद्योगिक संघटनेच्या राज्यस्तरीय समन्वय समितीनं केली आहे। सुप्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आपला 200वा क्रिकेट सामना खेळत असून त्यानंतर तो निवृत्त होणार असल्यामुळे आज सर्वत्र सचिनमय वातावरण झालंय। जो तो आपल्या पद्धतीनं सचिनला शुभेच्छा देण्यासाठी प्रयत्नशील आहे। सामाजिक संकेतस्थळांवर तर सचिनशिवाय अन्य कोणताच विषय उरलेला नसल्याचं दिसतंय। ठाण्यातही आज सचिनला शुभेच्छा देण्यासाठी आकाशात 200 फुगे सोडण्यात आले। ठाण्यातील सेंट्रल मैदानावर सकाळी क्रिकेटचा उत्सव भरलेला असतो। या सेंट्रल मैदानातून सचिनच्या अखेरच्या खेळाकरता शुभेच्छा देण्यासाठी हे फुगे सोडण्यात आले। ठाणे नगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनीही जांभळी नाका इथून अशाच प्रकारे फुगे सोडून सचिनला शुभेच्छा दिल्या। ठाणे महापालिकेची स्थानिक संस्था कर न भरणाऱ्या व्यापाऱ्यांच्या विरोधात कारवाई सुरूच असून काल 8 दुकानांवर छापे टाकण्यात आले। स्थानिक संस्था कर न भरणाऱ्या मार्बल व्यापाऱ्यांवर हे छापे टाकण्यात आले। मानपाडा, टिकुजनीवाडी परिसरातील जैन मार्बल, श्रीराम मार्बल, टिळक मार्बल, धरतीधन मार्बल, न्यू मार्बल हाऊस, ला सिरॅमिका, न्यू इटालिया हाऊस आणि विवा टाईल्स अशा 8 दुकानांवर स्थानिक संस्था कर न भरल्याप्रकरणी पालिकेनं छापे टाकले आहेत। स्थानिक संस्था कर चुकवणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असून ज्यांनी स्थानिक संस्था कर भरला नसेल त्यांनी तात्काळ स्थानिक संस्था कर भरावा असं आवाहन महापालिकेनं केलंय। अन्न आणि औषध प्रशासनाच्या ठाणे विभागानं 17 लाखांहून अधिक किमतीचा गुटखा तसंच सुगंधी सुपारी जप्त केली आहे। अन्न आणि औषध प्रशासनाच्या ठाणे विभागाला
मुंबई अहमदाबाद महामार्गावर गुटखा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार अन्न आणि औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी SL सिरोसिया यांच्या पथकाने पाळत ठेवली होती। मुंबई अहमदाबाद महामार्गावर दारास ढाब्याजवळ महिंद्र मॅक्स आणि महिंद्र बोलेरो या दोन गाड्यांमध्ये गुटखा आणि सुगंधी सुपारी आढळून आली। गोवा 1000 गुटख्याचे 4590 पुडे ज्यांची किंमत 7,19,000 रुपये आहे। 10,14,000 जगत सुगंधी सुपारीचे 30 खोके, रत्ना सुपारीचे 5 खोके, टॅक्सी सुपारीचे 6 खोके, रजनीगंधाचे 8 खोके असा एकूण 17,33,000 गुटखा आणि सुगंधी सुपारी अन्न आणि औषध प्रशासनानं जप्त केले। या प्रकरणी गोकुळ गीते आणि संदीप शेळके अशा दोघांना अटक करण्यात आली। ठाण्यातील वर्तकनगर येथील एका बांधकाम व्यावसायिकाच्या मृत्यूचं गूढ उकललं असून पत्नीनंच प्रियकराच्या मदतीनं ही हत्या केल्याचं उघड झालंय। वर्तकनगर इथे राहणारे जगदीश वर्मा बांधकाम व्यावसायिक असून गेल्या गुरुवारी ते सकाळी फिरायला म्हणून गेले, ते घरी परतलेच नाहीत। वर्मा हरवल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबियांनी वर्तकनगर पोलिसांकडे नोंदवली होती। दुसऱ्या दिवशी शहापूर येथील भातसा नदीच्या पात्रात वर्मा यांचा मृतदेह आढळून आला, त्यामुळे त्यांची हत्या झाल्याचं उघड झालं। पोलिसांनी केलेल्या तपासात वर्मा यांची हत्या 6 नोव्हेंबरला त्यांच्या राहत्या घरात त्यांची पत्नी सोनाली, तिचा प्रियकर संतोष सिंग आणि महेश भडकमकर यांनी त्यांच्या एका साथीदाराच्या मदतीनं केल्याचं उघड झालं। सोनाली आणि संतोषचे लग्नापूर्वीही प्रेमसंबंध होते आणि लग्नानंतरही हे दोघं भेटत असल्याची गोष्ट वर्मा यांना समजल्यानं पतीपत्नीमध्ये खटके उडत असत। यावर उपाय म्हणून वर्मा यांचा कायमचा काटा काढण्याच्या उद्देशानं या दोघांनी त्यांच्या दोन सहकाऱ्यांच्या मदतीनं वर्मा यांची गळा आवळून हत्या केली आणि कुणाला संशय येऊ नये म्हणून वर्मा यांचा मृतदेह गोणीत भरून ती गोणी भातसा नदीच्या पात्रात टाकल्याची माहिती पोलिसांनी दिली। ठाणे महापालिकेतर्फे राज्यस्तरीय महापौर चषक कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली। कबड्डीसारख्या महाराष्ट्रीयन खेळाला प्रोत्साहन मिळावं म्हणून ठाणे महापालिकेतर्फे दरवर्षी कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलं जातं। उद्यापासून 20 नोव्हेंबरपर्यंत सावरकर नगरातील सचिन तेंडुलकर क्रीडा संकुलात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। ठाणे महापालिका आणि ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेचं उद्घाटन उद्या होणार आहे, तर पुरस्कार वितरण सोहळा 20 नोव्हेंबरला होणार आहे। या स्पर्धेतील महिला आणि पुरुष प्रथम क्रमांक विजेत्या संघास 75 रुपयांचं रोख पारितोषिक दिले जाणार आहे। द्वितीय क्रमांकासाठी 50,000, तृतीय क्रमांकासाठी 28,000 तर चतुर्थ क्रमांकासाठी 12,000 पारितोषिक दिलं जाईल। तर उत्कृष्ट चढाई आणि पकड करणाऱ्या विजेत्यास प्रत्येकी प्रतिदिन 2,500, सामन्यातील उत्कृष्ट डावा आणि उजवा कोपरा प्रत्येकी 3,000 तसंच उत्कृष्ट मध्यरक्षक म्हणून प्रत्येकी 3,000 पारितोषिक दिलं जाणार असून स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट पुरुष आणि महिला खेळाडूला प्रत्येकी 20,000 पारितोषिक दिलं जाणार आहे। नवी मुंबई महापालिकेनं वृत्तपत्रांसाठी लागणाऱ्या कागदावरील स्थानिक संस्था कर रद्द केलाय। पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर महानगरपालिकांप्रमाणेच नवी मुंबई महानगरपालिकेकडून वसूल केला जाणारा वृत्तपत्राच्या कागदावरील स्थानिक संस्था कर रद्द करावा अशी मागणी पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात करण्यात आली होती। या संदर्भात नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त, वरिष्ठ अधिकारी, वृत्तपत्रांचे प्रतिनिधी यांच्यासोबत पालकमंत्र्यांची एक बैठक झाली। या बैठकीत पालकमंत्र्यांनी वृत्तपत्रांच्या कागदांवर लागणारा स्थानिक संस्था कर रद्द करण्याचे आदेश दिले। नवी मुंबई परिसरात 11 वृत्तपत्रांची मुद्रणालयं आहेत, त्यामुळे या निर्णयाचा फायदा या वृत्तपत्रांना होणार आहे। ठाणे महापालिका आता शवविच्छेदनासाठी प्रोत्साहनपर भत्ता देणार आहे। शवविच्छेदन करणाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनातर्फे आगामी सर्वसाधारण सभेपुढे सादर करण्यात आलाय। केंद्र शासनाच्या ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या स्थायी समितीनं
शवविच्छेदन करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देण्याची शिफारस केली आहे। त्यानुसार राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि छत्रपती शिवाजी रुग्णालयातील फॉरेन्सिक मेडिसिन विभागाचे प्राध्यापक आणि विभाग प्रमुखांनी शवविच्छेदन करणारे डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता मिळावा म्हणून प्रस्ताव सादर केला होता। त्यानुसार शल्यचिकित्सक अथवा वैद्यकीय अधिकारी 60 रुपये, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी 30 रुपये, शवविच्छेदन सहाय्यक, शवगृह सहाय्यक 20 रुपये, शवागारातील तंत्रज्ञ, शवविच्छेदन सेवक 15 रुपये आणि लिपिकाला प्रति शवविच्छेदनासाठी 5 रुपये भत्ता प्रस्तावित करण्यात आलाय। हा प्रस्ताव 20 तारखेला होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे सादर करण्यात आला असून या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यास शवविच्छेदनासाठी प्रोत्साहन भत्ता देणारी ठाणे महापालिका ही पहिली महापालिका असेल।